नित घोटत घोटत हारी भोला भांग तिहारी, नित घोटत घोटत हारी मेरे दोनों हाथ दुखाए। तेरी एक दिन की होए तो घोटू मुझसे ना घोटी जाए भोला भांग तिहारी। गुणवाणांची काय केली पाहिजे? चादर कदर केली पाहिजे, कदर आहे का? बाईल मने खर मरता तरी बरे, एवढं बायकोवर आयुष्यभर प्रेम भरत तुम्ही, आम्हीच प्रेम करतो बायकोवर असं काही नाही। भोले बाबाने सुद्धा केलं, भोले बाबा बर का, भोले बाबाने सुद्धा बायकोवर प्रेम केलं बाप्पा बर का। त्या मला वाटतं त्या वृंदावन मधलं ते गीत आहे बघा, एक फार सुंदर आहे त्या भोले बाबाचं आणि त्या पार्वती मातेचं। ते असं वर्णन आहे त्यात, ते म्हणले भोला भांग तिहारी नित घोटत घोटत हारी, भोला भांग तिहारी नित घोटत घोटत हारी मेरे दोनों हाथ दुखाए। तेरी एक दिन की होए तो घोटू मुझसे ना घोटी जाए भोला भांग तिहारी। शंकराला म्हणते भोला भांग तुम्हारी, हे भोलेनाथ तुमची भांग भांग काय करावं लागते तिला वाटावं लागतं असं म्हणतात बो। मला बी काय आता त्याचा अनुभव नाही, तिला असं घोटावं लागतं असं म्हणतात की भोला भांग तुम्हारी नित घोटत घोटत हारी, त्याला वाटू वाटू आता मी फार थकले तरी एक दिना की होई तो घोटू तुझी एक दिवसाची असती तर घोटीली असती पण तो दररोजच निदगा नितच मडण त्याला कोण रड ते हे काय आपल्याला जमायचं नाही। नित घोटत घोटत हारी तेरी एक दिना की होई तो घोटू मुझसे ना घोटी जाये भोला भांग तुम्हारी, आहे का नाही? म्हणजे बायको सुद्धा आपल्यावर किती प्रेम करते आता तुमच्या लक्षात आलं, आहे का नाही? पण तरी सुद्धा तिच्यावर प्रेम केल्याशिवाय माणूस राहतच नाही, याच कारणच ती सासू माया। विठाला 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 विठाला, यांच्या पलीकडला सांगतो तुम्हाला, हा देह कुणाचा आहे? मी म्हणलो ना गणेश महाराज सुद्धा त्याचा नाही म्हणून। देह आधी काय खरा देह संबंधी पसारा बुजगावने चोरा रक्ष नसे भासत असे, आहे का नाही? जस जवारी अशी हुरड्यात यावा, जवारी कशा द्यावा? हुरड्यात यावा, आणि हुरड्यात आलेल्या जवारीला शेतकरी काय करतो? इळा घेऊन काटायला जातो, बरोबर? तुम्ही झोपले तर नाही ना, हुरड्यात काट येतात का तुमच्याकडे जवारी? कधी काटतात? परिपक्व अवस्थेला गेल्याच्या नंतर काढतात, पण हुरड्यात आल्यावर तुमच्याकडे काय करतात? काय करतात? बुजगावनं लावतात। तसं हे शरीर बुजगावण्यासारखं आहे, बुजगावण्यासारखं, बरं का? प्रमाण देणं म्हणजे कीर्तन करायला असं टॉनिक दिल्यासारखं असते, पण ते टिपण असल्यावर मग नाही जुळत, बरं का? विठाला 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 मग ते जुळत ना,
मग वा 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 काय गोड प्रमाण दिलं, वा चला पुढं, आहे का ना. म्हणजे आमच्याकडे ते रामन वाचणारे असतात ना, ते ऐक ना, रामन वाचणार, रामनाची ओवी वाचली की ते वा 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 काय गोड अर्थ रस भरित आहे, चला पुढं. लय वातावरण असं, ऐक नाही. आणि मग ते बरं तेवढं पुढची ओळी वाचली की तेवढं वा याच्यात तो काय गहन अर्थ सांगितला, चला पुढं. मग पुन्हा तिसरी ओळी वाचली तो अरे 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 काय अध्यात्म भरलं यात, चला पुढं. अबे लोक म्हणले चला पुढं चला पुढं, तू काय आम्हाला मसण वाट्यात घालतो, अरे तू तू सांगतो काय. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून महाराजांनी हे प्रमाण देणं म्हणजे काय, कीर्तन करायचं टॉनिक आहे, टॉनिक. आणि हे टॉनिक देणारी मंडळी खऱ्या अर्थानं, हे शरीर जे आहे हा खऱ्या अर्थानं देह संबंधी पसार, नाही का. हा पसारा, याच्या पसाऱ्यामध्ये अजून पसाऱ्यामध्ये काय काय भरलेलं आहे. हा देह जर कुणाचा आहे असं विचारलं तुम्हाला तर तुम्ही काय सांगाल, त्याचं उत्तर काय द्याल माऊली. हा देह कुणाचा आहे असं विचार तर तुम्ही काय काय उत्तर द्याल, काय उत्तर द्याल, काही द्याल म्हणाल ना, आता काय उत्तर द्याल. देह कुणाचा आहे, काय कुणाचा बाबा, देह काळाचे धन कुबेराचे, देह काळाचे धन कुबेराचे, बरोबर आहे. पण मला असं वाटतंय देह हा काळाचा आहे इथपर्यंत गोष्ट ठीक आहे ना, बरं का. पण काळाच्या अगोदर कुणाचा आहे, देह हा तयार झाल्याच्या नंतर काळाचा झाला का, व्हायच्या अगोदरच काळाचा, ठीक आहे ना, बरोबर आहे. म्हणजे देह हा झाल्याच्या नंतर काळाचा झाला का अगोदर काळाचा झाला, झाल्याच्या नंतर. मग झाला तवा कोणाचा म्हणायचा, कुणाचा आहे सांगू तुम्हाला. पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ, ओ पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ, केला एके ठाई मेळ, केला एके ठाई मेळ, केला एके ठाई मेळ, केला एके ठाई मेळ, लावीला सबळ, लावीला
आणीला उसना एक कावली फार सुंदर आहे बघा यांच्यामुळे आठवलं आता ते ऐकेल पुढं. हर जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी तो घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. लयच गुळ फेकायले तो मुंग्या लागतात बर का. महाराजांनी प्रमाण दिलं म्हणून जिंदगी एक किराए का घर आहे आणि एक ना एक बदलना पडेगा तरी सुद्धा हे माझच म्हणतो आहे की देह हा कुणाचा आहे बरं जाऊ दे. अजून तुम्हाला याच्यापेक्षा सोपं सांगू का, हा देह आपला नाही कुणाचा आहे पंचभूत. आता तुम्हाला याच्यापेक्षा सोपं, तुमचं नाव काय? बंकट आहे का ना, बंकट स्वामी महाराज आपले आहे का ना. आता बंकट महाराज तुम्हाला माझा प्रश्न आहे, आता बंकट हे नाव तुमचं आहे का तुमच्या देहाचं आहे? हा भरत महाराज, बंकट हे नाव त्यांचं आहे का त्यांच्या देहाचं आहे? कोणाचं आहे? देहाचं. बरोबर, त्यांनी ते म्हणतात देहाच. मग जर तुमच्या देहाचं नाव बंकट आहे तर मग तुमचं नाव काय? बरोबर आहे का? चुकलं माझं नाही, चुकलं असलं तर बाबा हा म्हणजे मग देहाचं नाव जर बंकट आहे तर मग तुमचं नाव काय? ब काय नाव आहे तुमचं? आता कसं बंकट होईल? देहाचं नाव बंकट, मग त्यांचं नाव काय? ते म्हणते चांगलं संकट आलं बा माझ्यावर का. म्हणजे अवघडच काम झालं म्हणते नाही का. कोण म्हणेन बंकट आहे की नाही? काय संकट आलं बा, आधीच कोरोनाचं संकट आणि पुन्हा याचं काय मध्येच आलं बा आहे का नाही. पिराचं पिराला पडलं मशीद म्हणते मला चुना आणा. किती अवघड काम आहे. ते तसं बंकट महाराज तुमच्या देहाचं नाव जर बंकट आहे तर तुमचं नाव काय? अहो तुम्हाला नावच नाही ना, आहे का नाव? प्रमाण सांगतो, मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. याला तुम्ही मुक्त आहे पण जन्माला आले की त्याचा एक प्रोग्राम ठेवला जातो. काय नाव ठेवायचं? हा तेव्हा तुमचं नाव असं वाजत गाजत ठेवलंय आणि नाव ठेवलं त्या दिवसापासून सगळं संकटच माग लागलं ना, आहे का ना. आपल्या खऱ्या अर्थानं जीव जन्माला आल्याच्या नंतर हे मग या मायेच्या कचाट्यात अडकतो. हा याचा ह्या मायेचा कचाटा एक जणाला माहिती होता, काय नाव त्याचं? शुकाचार. काय त्याचं वर्णन? ब्राह्मणाचे पोर एका खेळाशी भ्याले ते 12 वर्ष लपाल रे, कापत कापत बाहेर आले ते नागवच पळून गेले, ते नागवच पळून गेले रे, ते नागवच पळून गेले. चलू दे बरं तुमचं जाता दोघांचं. ब्राह्मणाचे पोर एका खेळाशी भ्याले ते 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले ते नागवेची पळून गेलेले. का 12 वर्ष आईच्या उदरात राहिलं ह्याची भीती मायेची, है की नाही. आपले सुद्धा एक आपल्यात सुद्धा एक शोक होऊन गेले कलियुगातले. काय नाव त्यांचं? तुमचेच नाव करी. काय नाव? बंकट स्वामी महाराज. आईच्या उदरामध्ये किती दिवस राहिले? 18 महिने राहिले. 18 महिने बंकट स्वामी महाराज. याचं काय कारण? याचं कारणच हे, या संत महात्म्यांना हे सगळं माहीत होतं. म्हणून खऱ्या अर्थानं ही माया जी आहे ही मायेचा या जीवाला इतका त्रास झाला आणि म्हणून जनाबाई महाराजांना नवसच केला बघा बरं काय. माणूस कदरल्याशिवाय नवस करीत नसतो. नवसा साय असं कधी करतात तुमच्याकडं? खरं सांगा ना कधी. हा बायाली इकडं इकडं बायाली चांगलं माहिती बायाली आहे का तुमच्याकडली भाषा भारी राह बायाली आहे का ना. हा बायाली चांगलं माहिती. काय कधी नवस करतात? बघा आमच्या बाबांनी तर उत्तर दिलं, लेकरू झालं नाही लगेच तिचं झालं. आंबाबाई ह्या पाय 12 वर्ष झालं लग्नात बरं का भरत भाऊ.
बारा वर्ष झालं लग्नाला, लेकरू नाही, बाळ नाही, ह्या पाय मारी आई मी तुला महाराज कापीन पण लेकरू होत असं असं म्हणतात का तुमच्याकडे? नाही 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 नाही, काय कापीन? बकरं कापीन आहे का नाही, कोंबडं कापीन, या आपल्या असे घाण नव्हस अण्णा, कसे नव्हस हे असले घाण नव्हस, पण जनाबाई महाराजांचा असा घाण नव्हस नव्हता बरं का, मग कसा होता अण्णा? हा खंडेराया तो जशी आमच्या अण्णांनी मारली तशी. काय म्हणले अण्णा? खंडेराया तू करीते नवसू, खंडेराया तुझ करीते नवसू. ए खंडेराया मी तुला नवस करते. काय नवस आहे जनाबाई महाराजांचा? एवढी माझी सासू मारू दे. सासू मारू दे आता. सासू कोणती तुमच्या लक्षात आली ना? सासू म्हणजे काय? सासू म्हणजे काय? माया आहे का नाही? ही माया रूपी जी सासू आहे ती काय कर माझी मरू दे बरं का. मग आता सासू मेल्याच्या नंतर बरं तिचा त्रास कमी का? असं नाही ना, परत एक शिल्लक राहिलाच ना. मायारहित जीव झाला, जीव हा मायारहित झाला की त्याला अहंकार येण्याची शक्यता असते. काय येण्याची शक्यता असते? म्हणजे अहम ब्रह्मास्मी म्हणतो ना त्याला, मीच ब्रह्म आहे, मीच देव आहे असं म्हणायला लागतो तो, आहे का नाही? मग मीच 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 केलं की मग काय होतंय बघा, मीच मीच निलंय अवघड होत, आहे का नाही? म्हणून मी म्हणजे काय? मी म्हणजे अहंकार. माया एकदा म्हणजे थोडंसं ज्ञान झालं की माणसाला काय येण्याची शक्यता असते? अहंकार, आहे का नाही? मग जी अहंकार रूपी जो सासरा आहे ना, या सासरा मरू दे सासरा खंडेराया, तो सासरा सुद्धा मरू दे, मरू दे सासरा खंडेराया, आहे का नाही? अहंकार रूपी आता. अहंकार म्हणजे काय? अहंकार आता कोणाला अहंकार नाही? तुका मन दरकी घाली अभिमान तरी हो ज्ञान गर्वता, अहंकार काय करतो? तुका म्हणे नरकी घाली अभिमान. अहंकार हा कशाला कशात घालतो? नरकात घालतो. म्हणून महाराज म्हणले त्या अहंकाराचा सुद्धा फार आणि अवघडाच. कबीरदास महाराज तर फार गोड वर्णन करतात. आज काय आहे? आज सर्व कबीराचंच वातावरण आहे. कबीर अरे बळदे
मत कर तो अभिमान।